मराठा आरक्षणासंदर्भामध्ये शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी, मराठा आंदोलकांनी ही मागणी केलेली आहे. मराठा आंदोलक पवारांच्या भेटीसाठी संभाजीनगरच्या रामा हॉटेलच्या बाहेर पोहोचलेले आहेत. पवारांनी भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. कृष्णा, सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदन घेऊन काही मराठा समाजाचे कार्यकर्ते हे रामा हॉटेलला आलेत. आज शरद पवार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, उद्या आणि आज ते संभाजीनगरमध्ये असतील. यावेळी या जे मराठा कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं, याबाबत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि तशा प्रकारचं एक निवेदन त्यांनी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. जर निवेदन त्यांनी स्वीकारलं नाही किंवा त्यांनी वेळ दिला नाही तर इथेच या ठिकाणी आंदोलन सुरू करू अशा प्रकारचा भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली. पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र सध्या पोलिसांचा बंदोबस्त देखील रामा हॉटेलच्या मध्ये या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे गडबड होऊ नये याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाते. निश्चित, या संदर्भातले अपडेट कृष्णा तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.